पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत निलेश फलंदाज. इथून चांगली सुरुवात करावी लागेल, स्टार्ट चांगलं द्यावं लागेल इथून. इथून मात्र मोठा फटका आहे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतील, एक धाव मिळेल आणि एकेरी धावीच्या बरोबरीने दोन धावा फलकावरती ऍड आहेत. गोलंदाजाचं मात्र आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा राहिलाय, परंतु आत्तापर्यंत तरी चांगली गोलंदाजी, कारण तीन चेंडूची फेकी केली आहे अजय या गोलंदाजाने, अवघ्या दोन धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना अजय या गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त आडवे बॅट फिरवण्याचं काम झालं, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, निस्त्या डरकाळ्या फोडून मित्रांनो काही होत नसतं, तुमचं कार्य महत्वाचं असतं. डॉट बॉल निर्धा बॉल पाहायला मिळेल, धावसंख्या फक्त दोन या अंकावरती. पहिलं षटक मात्र चांगलं अजयचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र चांगला बॉल होता, त्याला मात्र सम्मान दिलं, हलक्या हाताने ढकलला एकच धाव, एक धाबीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या तीन या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी कासवाच्या गतीने ही धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते, पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. अजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्नाचे बीज पेरा मित्रांनो, यशाचा वृक्ष बहरेल, मग त्याचा गोडवा तुम्हाला चाखायला नक्कीच मिळेल. आणि तोच गोडवा चाकत असताना आपण राजेशला पाहतोय, कारण प्रयत्नाचे बीज या पहिल्या षटकामध्ये पेरलं जातंय आणि त्याचा गोडवा चाकत असताना अजय या गोलंदाजाला आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावफलकावरती आपण माडपाई माडप टीमच्या धावा पाहतोय त्या फक्त तीन. इथून देऊया आपण डीझेला संधी. गोलंदाजी मार्क वरती आपण आता पाहतोय राजेश गोलंदाजाला. आदिवासी रायगड प्रीमियर लीगच हे पर्व दुसरं, अध्यक्ष जर पाहिले तर विष्णू खेर साहेब, उपाध्यक्ष वागे साहेब, त्यानंतर महादेवजी पिरकड, प्रकाशजी पवार आणि त्यांची संपूर्ण आयोजक टीम यांनी घेतलेली अफाट मेहनत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. आलेल्या सर्व पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, रिवाचा फटका इथून यशस्वीरित्या पाहायला मिळते. मैदान की चारों ओर देखा ना चंद्रमुखी द्याई ना व पारू आई, सामने आई गेंद को फोड़ डाला ठोक डाला षटकार ठोक डीजे. वरती हल्ला बोल चढवला जातोय, पहिलाच बॉल वरती दुधारी तलवारचा यशस्वी वापर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलं, एक डाव पूर्ण, दुसऱ्या डावेचा मनसुबा रनआउटची संधी. इथून मात्र खराब निर्णय असेल, थोडेसे मागे राहिले फलंदाज, तू मैमय करता करता थोडीशी मिस्टेक झाली आणि इथून मात्र टीम माडपाई माडप टीमला दुसरा झटका भेटलाय. जाऊया पुन्हा एकदा आपण डीजेकडे.
चांगली मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसातली दुसरी मॅच पाहायला मिळते. एका साईडला आपण पाहतोय काजल इलेव्हन वेशवे आणि त्याच्या विपक्ष माडपाई माडप टीम. काजल इलेव्हन वेशवे टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय योग्य घेतलाय हेच मात्र आत्तापर्यंत या गोलंदाजांनी सांगून दिलंय कर्णधाराला. खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये. अगदी शिक्षकाने मुलाला प्रश्न विचारावा आणि मुलाकडे त्याचे उत्तर नसावे असा हा बॉल होता फलंदाजाचा क्लास घेणारा आणि या फलंदाजाला मात्र भरपूर काही शिकून जाणारा हा बॉल होता. खोलवरचा टप्पा होता. चांगली गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या क्षणाला रिवर्सचा फटका लागली तर प्रगती नाहीतर मित्रांनो तुमची बर्बादी. कारण पहिल्या बॉलवरती अशाच पद्धतीने राजेशने एक षटकार खेचला होता आणि पुन्हा या बॉलवरती तोच प्रयत्न झाला परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एका निर्धाव बॉलची सांगता राजेश हा गोलंदाज करत असताना बॅटला स्पर्श झाला. इथून मात्र एक प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न पत्रिकेमध्ये की रिकाम्या जागा भरा आणि त्या भरल्या नाही तर तुम्ही फेल होता. आणि त्याच पद्धतीने हा फटका पाहिला अगदी रिकाम्या जागेमधना थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषे पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 धावा फलकावरती राजेश गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक चांगलं होतं. अजयचं दिशे 3 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा निर्धाव बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच मी विनंती करेल की जय माता दी चीज कामला आणि त्याच्या विपक्ष असतील सॉरी तिसरी मॅच असेल यश श्लोक स्पोर्ट गराडा आणि हर्ष दक्ष या टीमने पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. या आपणास विनंती असेल पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण 14 धावा पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समाधानला पाहतोय आपण. चांगला फटका अगदी धीम्या त्याचा बॉल. समाधानचं एक वैशिष्ट्य आहे अगदी चेंडूला दोन्ही साईडने स्पिन करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. इथून पहिला बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. उत्तर नाहीये याही बॉलवरती प्रश्न विचारला जातोय. उत्तर शोधावं लागेल आणि या बॉलवरती उत्तर द्यावं लागेल कारण खरा परिस्थिती आहे. परिस्थिती कशी आहे मित्रांनो हे महत्वाचं नसतं. तुमचा निर्धार किती ठाम आहे जिंकण्यासाठी हे महत्वाचं असतं. खेळामध्ये जर समोरच्या टीमचा तुम्हाला अभ्यास असेल ना तर खेळामध्ये तुमचा पराभव हा कधीच होत नसतो. यासाठी समोरच्या टीमचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि तोच अभ्यास जर आपण पाहिला तर समाधानने या फलंदाजाचा केलाय आणि इथून मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि 3 चेंडूनंतर धावफलकावरती आपण 16 धावा पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र अकुटप्पाचा बॉल त्याला केलाय फुल परंतु आहे डीपला क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी होणार नाहीये. इथून 3रा विकेट येईल माघारी. जाऊया आपण डीजेकडे.
चांगली गोल पण पाहतोय समाधानच्या माध्यमातून। जर एका साईडने विचार केला तर माडपाई माडप टीम एका संकटामध्ये आहे आणि या संकटामधनं आता मात्र बाहेर काढावं लागेल या राजेश आणि त्याच्या समवेत आलेल्या नवीन फलंदाजाला। हे कार्य करावं लागेल, खोलवरचा टप्पा होता। एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न, चेंडू उचलणार फेकणार, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। 17 धावा फलकावरती आपण पाहतोय। तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आहे, जिथे पहिलं षटक चांगलं होतं अजयचं आणि मात्र तिसरं षटकही त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। योग्य टप्पावरती गोलंदाजी, फटका तर फसला आहे। चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतात, क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत, तोपर्यंत चेंडू मात्र धरणीला दान झाला आणि याच दरम्यान दोन धावीचं अंतर पूर्ण केलं गेलं आणि दोन धावीच्या बरोबरीने इथून सांघिक धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली जाते। तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाला होईल सुरुवात, तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे। थँक्यू डेझी। तर आजच्या दिवसातली तिसरी मॅच मी विनंती करेल यश श्लोक स्फोट गराडा आणि हर्ष दक्ष 11 या आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये हा टॉच केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे। तर मित्रांनो, तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि इथून मात्र जर पाहिलं तर काजल 11 वेश्वी टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण पहिल्या तीन षटकामध्ये फक्त आणि फक्त 19 धावा खर्च केल्यात। आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल, या अंतिम षटकाचा विचार केला तर 20 ते 15 धावा येणं गरजेचं असेल ते माडपाई माडप टीमसाठी। चांगला बॉल, एक धाव मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय। दोन धावीचं अंतर पूर्ण आणि दोन धावीच्या बरोबरीने 21 धावा आता फलकावरती आपण पाहतोय। चौथं षटक आपण पाहतोय, गोलंदाज हिरामनच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते। पहिला बॉल मात्र अगदी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला, त्यावरती दोन धावा आल्या। अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये मोठे फटकं येणं गरजेचं असेल। जर का दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा तुमचं दुसरं सत्र सुरुवात होईल तेव्हा धावफलकावरती 35 ते 40 धावा असणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र बाहेर गेलेला बाहेर पडलेल्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। पुन्हा बॅटला स्पर्श झाला बॉल, विकेटच्या मागे चुकी झाली नाहीये, अजून एक विकेट झालाय बाद। देऊया आपण डीजेला संधी। तर 21 धावा 4 बाद 21 अशी खराब परिस्थिती आपण पाहतोय माडपाई माडप या टीमची। गोलंदाजी मार्कवरती हिरामनला आपण पाहतोय, अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी आत्तापर्यंत राहिले। काजल 11 वेश्वी या टीमचा जर विचार केला ना, प्रत्येक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि माडपाई माडप टीमच्या फलंदाजांना कुठल्याही पद्धतीने असे चेंडू फेकले नाहीयेत आतापर्यंत की ज्या चेंडूवरती मोठे फटके येतील, असा एकही चेंडू आतापर्यंत या फलंदाज गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। अगदी जखडून आणि बांधून ठेवलंय मी तर म्हणेन। पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, एकच धाव मिळेल, डीपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एका धावेचं अंतर पूर्ण आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 22 धावा आता फलकावरती ऍड होतील। अगदी कार्पेटच्या मदतीने हा बॉल लॉंग ऑनला खेळला आणि यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले। उर्वरित चेंडूचा जर विचार केला ना तर मोठे फटके येणे गरजेचं असेल, एखाद दुसरा षटकार येणं गरजेचं असेल। इथून दुसऱ्या सत्रामध्ये जर फाईट करायची असेल ना माडपाई माडप टीमला, तर ते कार्य या दोन फलंदाजांना करावे लागेल, राजेश आणि
मयूरला, परंतु गोलंदाजांचं मात्र आपण कौतुक करावं तेवढं कमी, कारण योग्य टप्प्यावरती खोलवरती टप्पा, दुसऱ्या दावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. चला थर्ड पंच आपण यायचा आहे. फलंदाज बाद असेल, चांगली फलंदाजी करत होते राजेश, परंतु धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आला आणि ज्या फल 23 धावा फक्त धाव फलकावरती आपण पाहतोय. चौथे षटक मार्गस्थ असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता, कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला होता, उर्वरित चेंडूला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, कारण सांघिक धावसंख्या 14 या धावसंख्येवरती तो खेळत होता. त्याला माहिती आहे मी जर मैदानामध्ये थांबलो तर मोठे फटके मारेल, परंतु तसं घडलं नाहीये. दुसरी धाव घेत असताना थोडेसे मागे राहिले आणि विकेटच्या मागे विकेट किपर समाधानाने आणि कुठलीही चुकी न करता, क्षणाचा विलंब न करता एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि एका चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत. हिरामन ज्याने आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केले, 4 धावा खर्च केल्यात, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, फक्त आणि फक्त 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खराब फलंदाजी आपण पाहू शकाल, कारण पहिली मॅच आपण पाहिली आई एकविरा सांगडे आणि मयूर 11 संजय नगर या टीमने प्रथमतः फलंदाजी करताना 51 धावांची इनिंग साकारली होती, परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय की माडपाई माडप टीमची खराब अवस्था आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना अवघ्याने अवघ्या 4 षटकांती धाव फलकावरती आपण फक्त आणि फक्त 25 धावा पाहतोय. तर थँक्यू डीजे, मी विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे यश श्लोक स्फोट गराडा आणि हर्ष दक्ष, जर दोन्ही कर्णधार इथे असतील तर या लगेच नाणेफेकीसाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉच करणार आहोत. मी विनंती करेल शीत साहेबांना की आपल्या शुभहस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या लगेचच नाणेफेकीसाठी या, खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व दुसरं, चला विनंती असेल गराडा टीम या आपण नाणेफेकीसाठी. हर्ष दक्ष टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. संपूर्ण आदिवासी समाजाला एकत्र जोडण्याचं खऱ्या अर्थाने हे काम आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जर आपण पाहिलं तर अगदी तळागळातून ही स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचा खेळ आपल्याला पाहण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी उपलब्ध करून दिले, त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात, कारण खूप मोठी स्पर्धा आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं शानदार असं पर्व आहे. आयोजक जर पाहिले आपण या
लीगचे या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणजेच विष्णू खेर साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष जर आपण पाहिले तर शरदजी वाघे साहेब, त्यानंतर महादेवजी पिरकड सचिव आहेत आणि खजिनदार प्रकाशजी पवार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या रायगड प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत, प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाऊन, त्यांना नियंत्रण पत्रिका देऊन, त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांना इथे आमंत्रित करण्याचं काम या संपूर्ण आयोजक टीमने केलं आहे. त्यांचंही आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण एवढी मोठी स्पर्धा मित्रांनो खेळवायची आहे, एवढी मोठी लीग आपल्याला खेळवायची आहे, त्यासाठी प्रत्येक मान्यवरांना आमंत्रित करण्याचं काम या आयोजकांनी केलंय, त्यांचंही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण करूयात कौतुक. मी विनंती करेल की यश लोक स्पोर्ट गराडा जर आपला कर्णधार आला असेल, दोन्ही आले, अजय बस्मा या आपण नाणेफेकीसाठी, अजय बस्मा नाणेफेकीसाठी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्येच टॉच केला जाईल आणि आपला निर्णय नाणेफेक झाल्यानंतर लगेचच कळवायचा आहे, तिथेच आपला निर्णय कळवायचा आहे. आपण आजचा मेगा फायनलचा दिवस आहे मित्रांनो, आणि या मेगा फायनलचा दिवसाचा विचार केला तर अनेक मान्यवर या आदिवासी रायगड प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आज या मैदानाकडे येतील याच्या शंका नाहीये. मैदानाच्या चौफेर बाजूने जर पाहिले तर अनेक मान्यवरांचे कट आउट आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनेक मान्यवरांचे कट आउट पाहायला मिळत आहेत आणि या अंतिम दिवसामध्ये त्यांची नक्कीच हजेरी असेल. या मॅचला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर येतील, त्या सर्वांचं आपण मात्र आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झाला होता, एक टप्पा अखेरीस, विकेट किपरने चेंडू कॅरी केला, एक निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवरती आपण समाधान यांना पाहतोय, तर नॉन स्ट्राईक फलंदाज त्याच्या समवेत आलेला आपण पाहतोय मिलिंद या फलंदाजाला. फक्त आणि फक्त इथून जोरदार अपील करण्याचा अपील केले, परंतु पंचांनी सांगितले की फलंदाज नाबाद असेल. दोन चेंडूचा चांगला खेळ गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन बॉल मात्र डॉट आले आहेत, लक्ष छोटं आहे, परंतु ते गाठायचं असेल तर एकेरी दुहेरी धावा एक घ्यावा लागतील. प्रत्येक मोठा फटका धावा देऊन जातो असं नाहीये, एकेरी दुहेरी धावीने धावसंख्या पुढे नेता येते आणि तेच कार्य आता समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या दोन बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, समाधानने हेरलं की गोलंदाज गोलंदाजी चांगली करतोय आणि जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना त्या गोलंदाजाला सन्मान देणं गरजेचं असतं आणि तेच कार्य या तिसऱ्या बॉलवरती समाधान या फलंदाजाने केले. चांगला बॉल होता, त्याला समाधान दिलं आणि एक धाव त्या बॉलवरती आपल्या टीमला आणि स्वतःसाठी मिळवून दिली. अकाउंट चालू केलंय ते काजल इलेव्हन वेशवी या टीमने. छोटं लक्ष आहे जर आपण पाहिलं तर 26 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती राजेशला आपण पाहतोय. अकुटापाचा बॉल त्याला केलाय उक, एक धाव तर पूर्ण, चेंडू मागे, क्षेत्ररक्षक धावताय, चेंडू म्हणतोय दादा तू थांब मी जातो आणि घेऊन येतो. चार धावा, या चार धावीच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या 5 या आकड्यावरती ठोक डीजे. तर 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव बॉल, ऑस्टिकच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धाव येत नाहीये, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. मी विनंती करेल की जो टेम्पो आहे डाव्या बाजूला तो आपण थोडासा साईडला घ्यायचा आहे मित्रांनो, आपणास विनंती आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॉल, धाव मिळणार नाहीये. इथून मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 26 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली टीम आपण पाहतोय. काजल इलेव्हन वेशवी टीम मात्र थोडीशी
हलकी आणि सावध सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेल की आपण कॅमेरा फिरवायचा आहे. तर विद्यमान आमदार उरण तालुक्याचे उरण मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेशजी बालदी यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. आमदार साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. कुठच्याही अडचणीमध्ये नेहमीच मदतीला धावणारे आमदार साहेब यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांची इथे उपस्थिती आहे आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचा आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. सहा दावा फलकावरती आपण पाहतोय शैलेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहतोय आणि सहा दाबा दहा फलकावरती शैलेश गोलंदाजी मार्कवरती खोलवरचा टप्पा फक्त आणि फक्त एकच धाव इथून मिळेल. एक धाव फलकावरती. आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी महेश शेठ बालदी आमदार साहेब यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेकीचा टॉच केला जातोय. खोलवरचा टप्पा इथून मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला ट्रॅव्हल्स केलं. याच दरम्यान एक दाबेचं अंतर पूर्ण आणि इथून फलंदाज झाले धावबाद. चांगला फलंदाज मात्र इथून गमावला जातोय. तो समाधान इथून बाद झालेत. थोडंसं मान्यवर इथे उपस्थित झाले होते त्यामुळे मॅचचे आम्ही तुम्हाला धावतो वर्णन ऐकवू शकलो नाही आहेत त्यामुळे तुमची क्षमा असावी. अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये इथे उपस्थित.
थँक्यू थँक्यू डीजी। जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे आपण धावफलकावरती धावा पाहतोय त्या अवघ्याने अवघ्या 8 आपण स्क्रीनवरती पाहतोय आमदार साहेबांना महेश शेठ बालदी आमदार साहेब यांचं शुभ आगमन या मंचावरती झालंय। संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे। आजचा मेगा फायनलचा दिवस आहे, अनेक मान्यवर येतील, त्या सर्वांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। 26 धावांचं लक्ष आहे समोर, 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर अवघ्या 8 धावा फलकावरती आपण पाहतोय। उर्वरित 2 षटकामध्ये अजूनही 18 धावींची गरज असेल, 9 सरासरीने या धावा करायच्या आहेत। तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ आणि गोलंदाजी मार्कवरती या धावा रोखण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय, रवी या गोलंदाजाला पाहतोय। 18 धावा रोखायच्या आहेत, अनेक मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। इथून मात्र मोठा फटका आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतात, पकडलाय झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ, नाही बसणार धावसंख्येला मेल, काय चाललाय मित्रांनो क्रिकेटचा हा रंगतदार आणि रंगतदार आणि रंगतदार खेळ। ठोक डीजे थँक्यू थँक्यू डीजे। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून उपस्थित पुन्हा एकदा सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज, रवींद्रला आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवर येत आहेत त्यामुळे थोडासा मॅच कडे आपलं लक्ष, थोडस मान्यवरांकडे सुद्धा आपलं लक्ष जाते, कारण प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि त्यांना सन्मानित करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते काम मात्र आम्ही करत आहोत। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे। धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, जिथे तिसरं षटक मार्गस्थ आहे, 26 धावांचं लक्ष आहे समोर आणि ते गाठत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा। रवींद्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, खोलवरचा टप्पा, एक दावेचं अंतर पूर्ण, स्वतः गोलंदाज चेंडूवरती जात आहेत, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक दावेचं अंतर पूर्ण केलं गेलं आणि एकेरी दावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल, ती पोहोचेल, ती आता दुहेरी अंकित 10 या आकड्यावरती। 26 धावांचं लक्ष आहे समोर, आपण स्क्रीनवरती पाहू शकाल अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तर मी विनंती करेल की या स्पर्धेला
तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उरण तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब महेश शेठ बालदी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे अध्यक्ष साहेब विष्णू खेर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांना विनंती आहे की आपण तर उरणचे विद्यमान आमदार महेश शेठ बालदी साहेब यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचे या लीगचे आयोजक मुख्य आयोजक अध्यक्ष साहेब विष्णू खेर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते महेश शेठ बालदी यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. मी विनंती करेल महादेवजी पिरकड साहेब तसेच प्रकाश पवार साहेब आणि वाघे साहेब या स्पर्धेचं आठवण म्हणून सन्मानचिन्ह सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि माईची उबदार शाल देऊन महेश शेठ बालदी यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. आपण इथे आलात, वेळात वेळ काढली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा बालदी साहेबांचं आभारी आहोत की या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण इथे उपस्थित झालात. त्यानंतर अजून एक आपण सन्मान करत आहोत, सन्माननीय आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल की या स्पर्धेचे अध्यक्ष विष्णू खेर साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. शाल तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती आपली झाली, त्याबद्दल साहेब तुमचं पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. तसेच अजून एक आपण शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत, या लीगचे उपाध्यक्ष वाघे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रवीण शेठ मोरे तालुका प्रमुख खालापूर यांचा शुभ सन्मान केला जातोय. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान करूयात आपण, सागर शेठ ओसवाल चौक उपशहर प्रमुख यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल की पिरकड साहेब त्यानंतर खेर साहेब यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जाईल. शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सागर शेठ ओसवाल यांचा शुभ सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करत आहोत. त्यानंतर रवी शेठ आपटेकर सरपंच तुपगाव यांचाही शुभ सन्मान केला जाईल. आणि सागर शेठ ओसवाल यांनी या स्पर्धेसाठी 2 नंबरची ट्रॉफी दिली आहे, त्यांचाही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेल की वाघे साहेब आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं आभार आणि धन्यवाद. असं सहकार्य असंच प्रेम आयोजकांकडे आयोजनवरती राहू दे हीच आशा आणि अपेक्षा. त्यानंतर कमलू पारधी सन्माननीय आदरणीय सागरजी देशमुख साहेब
उद्योजक यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत. या आपणही आमच्या मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर कमलू पारधी बेडीसगाव उपसरपंच बोरगाव. विनंती आहे 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायची आहे. विनंती करेन आमच्या अंपायर्सना की 2 मिनिटं मॅच थांबवायची. अगदीच या ठिकाणी आमदार साहेबांच्या ठिकाणी आपण मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग याकरता उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय सुधीरभाई, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी मोरे, सरपंच रवी सागर ओसवाल, दामोजी खैर व सर्व आयोजक मंडळी, फक्त आदिवाशांच्या मॅच 6 दिवस सलग आणि एवढं उत्तम आयोजन हे मी अपेक्षित नव्हतं ठेवलं, पण आल्यानंतर बघितलं. निश्चित तुम्हाला अभिनंदनास तुम्ही पात्र आहात की माझ्या आदिवासी बांधवांची मॅचसुद्धा 6 दिवस चालू शकते आणि एवढं नियोजनबद्ध आयोजन बघितलंय. खूप खूप आभार धन्यवाद की आदिवासी समाज समाजाच्या प्रमुख प्रवाहात येण्याकरता अनेक पिढ्यांचा बॅकलॉग आहे मित्रांनो, भरून घ्यायला लागेल. इरसालवाडीची घटना या वर्षाचीच आहे. अशा अनेक वाड्या आज दुर्गम भागामध्ये आहेत की ज्यांना 21व्या शतकात पण लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, पण त्यांना देण्याचं काम हे सरकार करतं आहे. मला आमदार झाल्यापासून आनंद आहे की अनेक वाड्या, अशा दुर्गम भागातील वाड्या माझे सहकारी प्रवीण मोरे असेल, सुधीरभाईंनी मला ज्या वाड्या दाखवल्या त्यांचं. आता हाशाजी पट्टी ही सुद्धा दुर्गम भाग आहे, पण त्या ठिकाणी परवा जाऊन आलो आहे. आमचे 3 दिवस झाले पाय लटपटत आहेत. रोज जाणाऱ्या येणाऱ्यांचे काय हाल होत असतील हे आम्ही अनुभवलं, पण त्या दिवशी रायगड जिल्ह्याचे वनविभागाचे प्रमुख राहुल पाटील यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. हाशाची पट्टी असेल, गारबाट असेल, मला आनंद वाटतोय प्रवीणजी, या ठिकाणी मी जाहीर करतो. काल रात्री राहुल पाटलांचा फोन होता की गारबाटची आपली ऑर्डर त्यांनी केलेली आहे, आता आपण तिथे रस्ता करू शकतो. आशाच्या पट्टीचा रस्ताही आम्ही सांगितलं होतं की पावसाच्या आत करू, पण मी परवा पनवेलच्या PWDशी बोललो आहे, त्यांनी एक टीम बोलवली आहे, ते कंटूर करून त्या DPR बनवत आहेत. मी निश्चित सांगतो की पूर्ण होणार नाही, पण आपण पावसाच्या आत फॉरेस्टची परवानगी आणून काम चालू करू, हा मला विश्वास आहे की अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाला अनेक वाड्यांना ज्यांना रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी आपण आज रस्ता देतोय, देऊ करतोय. मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही पहिले आमदार आहात की जे हाशाच्या पट्टीत आलेत. मला अभिमान वाटण्यापेक्षा मला असं वाटलं की यापूर्वीच्यांनाही हे जमू शकलं असतं, का केलं नाही, पण काम करायला काम करण्याची इच्छाशक्ती लागते. त्या समाजाप्रती आपलं असलेलं दायित्व हे जर कोणी समजून घेतलं तर ते काम पुढे जातं. आणि मला आनंद आहे की मी जर घारापुरी बेटावर 7 किलोमीटर पाण्यातून लाईट दिली त्याचं किंचित श्रेय माझ्याकडे आहे, तर आता या अनेक असंख्य वाड्यांचं, आमच्या इथली रांचही असेल की अगदी जवळ होती पण रस्ता नव्हता, आज तुम्ही जाऊन बघा विमान उतरेल त्या रस्त्यावर, एवढा चांगला रस्ता झाला आहे. मला या निश्चित या अशा कामांनी ऊर्जा देतं आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या भागातील ह्या सर्व लाईट, रस्ता, पाणी या सर्व ज्या समस्या आहेत त्या निश्चित या, घेऊन या. प्रत्येक गोष्टीला चांगल्या कामाकरता पैशांची कमी नाही. तुमच्या विभागाचा कुटुंब प्रमुख म्हणून निधीची जबाबदारी माझी आहे, तुम्ही सांगाल ते काम करू. अनेक ठिकाणी आपण समाज मंदिरं घेतली, मोठमोठी मंदिरं घेतली, अनेक ठिकाणी यंदा मला 50 कोटी रुपये आदिवासी विकासातून मिळणार आहेत, कुठे निधी खर्च करायचा ही समस्या आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्या सर्व तरुण बांधवांना एक विनंती आहे की आपण जे जे काम सांगाल तुमच्या वाडी वस्तीचं विकासाचं ते करून देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन देतो. अजून एक ठिकाण, अजून एक गोष्ट मला फार महत्त्वाची आहे आणि ती सांगावीशी वाटते, कारण क्रिकेटच्या करता तरुण वर्ग इथे आहे, की नोकरी
हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही 10 जणांचा ग्रुप बनवा, 8वी पास 10वी पास, तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडे JNPT भागात अल कार्गो नावाची कंपनी आहे की जी 8वी 10वी पासचं तुम्ही 10 जणांचा ग्रुप बनवलात तर त्यांना 3 महिन्याचं ड्रायव्हिंगचं काउन्सिलिंग देणार, लायसन्स देणार आणि पहिल्या महिन्याला 27,000 रुपये पगार देणार आहेत. सुधीरभाई, पहिल्या महिन्याचा पगार 27,000 रुपये ड्रायव्हरला. तुमची त्या JNPT पोर्ट साईडला त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था ही आमची जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण करू. पण तुम्ही जर असे ग्रुप बनवलेत आणि तीच कंपनीची ऑफर आहे की तेच जर मुलांची 10 जणांचा ग्रुप जर दुबईत गेला तर त्याची सर्व गॅरंटी आम्ही घेऊ, म्हणजे ती कंपनी म्हणजे आपल्या घरची कंपनी आहे, आम्ही गॅरंटी घेऊ आणि त्यांना 70,000 रुपये दर महिन्याला पगार देण्याचं कंपनीने मान्य केलं आहे. तुम्ही निश्चित क्रिकेटच्या जशा टीम बनवता तशा 8-8, 10-10 जणांच्या टीम बनवा, त्यांचं सर्व पुढचं जॉब देण्याचं काम हे आपण करू. आणि जर या अशा मॅचच्या माध्यमातून 5-25 जणांना तुम्ही जॉब देऊ शकलेत तर ती खरी क्रिकेटची मॅच आहे. त्यांच्या घरामध्ये दर महिन्याला पैसे पोचणं, या बेकार तरुणांच्या हाताला काम मिळणं, आता हे पारंपरिक वाडीत जाणं, बंगल्यावर जाणं, वीटभट्टीवर जाणं हे बंद करा. आणि 21व्या शतकामध्ये तुम्ही जरा वेगळा विचार करा ही विनंती या ठिकाणी करतो. आपण बोलवलं, आम्हा सर्वांचा सन्मान केलात, त्याबद्दल पुन्हा तुमचं एकदा आभार मानतो आणि उत्तम नियोजनाबद्दल संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येऊन गेले, उपस्थित झाले महेश शेठ बालदे यांनी मात्र खूप छान मनोगत व्यक्त केलं की 50 कोटी निधी आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी आणला आहे, तो खर्च कुठे करायचा आहे. तर प्रत्येक आदिवासी वाडींना विनंती असेल त्यांच्या विभागामध्ये उरण तालुक्यामध्ये की जर आपली काही समक्षा असेल तर ते बालदे साहेबांकडे घेऊन जायचं आहे, नक्कीच त्याचं ते ती समस्या मार्गास लावतील हे त्यांनी मात्र सांगितलं आहे. त्यांचाही पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात, कारण वेळात वेळ काढून साहेब इथे उपस्थित झालेत. मित्रांनो, इथून मात्र 2 चेंडू आणि 12ची गरज. अनेक मान्यवर आले, खूप चांगलं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. एक चेंडू आणि 11 धावीची गरज. जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे अनेक मान्यवर आले होते, आमदार साहेब आले होते आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आमची संपूर्ण आयोजक कमिटी टीम मात्र तिथे बिझी होती. आम्ही सुद्धा थोडे व्यस्त होतो, त्यामुळे तुम्हाला आम्ही या मॅचचं धावतं वर्णन ऐकवू शकलो नाही आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं जे लाईव्ह मॅच पाहत आहेत त्यांच्या आम्ही क्षमा मागत आहोत.